एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला तर दुसरीकडे अतिदुर्गम भागात हर घर झेंडा फडकवण्यात गेला। पण अजूनही अतिदुर्गम भागातील आदिवासी समाज मूलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय। आरोग्य, शिक्षण, पूल, वीज, पाणी या समस्या सोडवण्यासाठी झगडावं लागतंय। या आदिवासी बोलीतील शब्द बरेच काही सांगून जातात। अतिदुर्गम आदिवासी भागातील गुजरात बलसाड धरमपूर सीमेलगतच्या खीरपाडा खो वांगनखो साकपाडा वडपाडा काहांडोळपाडा खो खोबळा दिगर या पाड्यावरील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले। आम्हाला वेळोवेळी गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं महाराष्ट्र आणि गुजरात सीमेलगतच्या पार नदीवर पूल होणे गरजेचं आहे। नदीच्या पलीकडे अगदी हकेच्या अंतरावर गुजरात राज्यात टोकलपाडा बोरपाडा भितरुंड मोहाची माळी पाचविहरा ही धरमपूर तालुक्यातील गावे आहेत। या गावापर्यंत गुजरात सरकारने पक्की सडक आरोग्य वीज पिण्याचं शुद्ध पाणी शिक्षण या मूलभूत गरजा आदिवासींना पुरवल्या आहेत। मात्र महाराष्ट्र राज्यातील 5 ते 7 पाड्यावरील 2 ते 2500 आदिवासी बांधव अजूनही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण।